किसी के हाथ का भी हथियार मत बनो, चाहे वो हिंदू हो या मुसलमान। मारा जाता है इंसान। जब गुजरात का चुनाव आता है, जब उत्तर प्रदेश का चुनाव आता है और जब लोकसभा का चुनाव आता है, 100% ईवीएम मैनेज हो, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला चालता येत नव्हतं, आणि त्या परिस्थितीमध्ये सत्ता उलटवण्याचं काम केलं परमेश्वरी अशा परिस्थितीत। म्हणजे आपल्याकडे सोन्याचा अंडा असताना पण दाखवू शकलो नाही, ते दगड सोन्याचा अंडा म्हणून दाखवतायत। आणि मुंबईकरांना वाटतो अल्लाह तो कल सबको इबादत का महिना है, अल्लाह आपको खुशी देगा, लेकिन इसके बाद आपको बहुत सतर्क रहना है। किसी के हाथ का भी हथियार मत बनो, चाहे वो हिंदू हो या मुसलमान। मारा जाता है इंसान, मैंने देखा है 93 के राइट्स में, मैंने देखा है खुद ने घर जलते हुए। मेरे यहां राबोड़ी में दंगा हुआ, मैंने देखा है फायरिंग कैसी होती है। कोई दंगल करने वाला उसमें नहीं मारा जाता है, कोई नेता का घर नहीं जलता है। मेरे यहां रहने आए हुए सब अकलियत के लोग, ये सब 93 के राइट्स के बाद मुमराए हैं। जब मैं उनसे बात करता हूं तो उनके आंख में जो आंसू दिखते हैं उससे हमें भी बेचैनी होती है। इसलिए मैं हमेशा लोगों को बोलता हूं, दंगों की बात करो मत, क्योंकि तुमने तुम्हारा घर जलता हुआ नहीं देखा है, तुमने तुम्हारा बच्चा उस आग में जल रहा है और तुम कुछ नहीं कर पा रहे हो, ऐसे तुमने देखा नहीं है। वो हालात फिर से मत आने दो, और वो हालात लाने की कोशिश बीजेपी करेगी, क्योंकि बीजेपी को हार सामने दिख रही है। मैं इसके बाद एक बड़ा बयान करने जा रहा हूं कि लोग कहते हैं ईवीएम मैनेज नहीं होता है, मैं सांप के सामने ये बोलने की हिम्मत दिखा रहा हूं कि छोटे छोटे राज्यों में ईवीएम मैनेज नहीं होता है। जब गुजरात का चुनाव आता है, जब उत्तर प्रदेश का चुनाव आता है और जब लोकसभा का चुनाव आता है, 100% ईवीएम मैनेज हो जाते हैं। और अभी जो माहौल है इस देश में, उससे तो लगता है कुछ गड़बड़ी हो ही जाएगी। बंगाल साफ बताएंगे, उसके बारे का गणित साफ बताएंगे, लेकिन जितनी सीट की उम्मीदें बीजेपी ने 2019 में रखी थी, उतनी उनको सीटें नहीं मिलेंगी, ऐसे सभी रिपोर्ट्स बता रहे हैं। तो इस देश में वो एक तो ईवीएम मैनेज कर लेंगे और दूसरा एक बड़ा दंगा इस देश में हो जाएगा। मैं मुंबई चुनाव के लिए इसलिए बोल रहा हूं कि हमारे साथ कोई तो भी पार्टियां रहेंगी, जैसे हम साहब ने कहा है कि हम एमबीए में इलेक्शन लड़ेंगे, तो राखी ईशान ने मुंबई मध्ये राष्ट्रवादी जी चांगली ताकद है। एक काळ असा होता की ईशान्य मुंबई मधनं आपण आपला खासदार निवडून दिलेला आहे, त्यामुळे ईशान्य मुंबई मधले जर कार्यकर्ते व्यवस्थित कामाला लागले आणि आपल्या बरोबरीला साहेबांच्या निर्णयानंतर मोठा भाऊ म्हणून उद्धव साहेब ठाकरे असतील, तर मला वाटतं आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। मुंबईमध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याला झालेल्या गद्दारी बद्दल प्रचंड राग या प्रचंड राग। आपले दोन्ही हात चालत नव्हते उद्धव ठाकरेंचे, तो माणूस विकलांगासारखा पडलेला होता, त्याला बोलता येत नव्हतं, त्याला चालता येत नव्हतं, आणि त्या परिस्थितीमध्ये सत्ता उलटवण्याचं काम केलं परमेश्वरी अशा परिस्थितीला माफ करणार नाही। काय कमी केलं काय होतं उद्धव ठाकरेंनी? मी अनुभवलंय सगळं, मी 30 वर्ष बघतोय ठाण्यामध्ये काय चालू आहे। आणि म्हणून आपण जर दोघं एकत्र आलो साहेबांच्या आशीर्वादाने, मला वाटतं मुंबई महानगरपालिकेला वरती आपला झेंडा फडकणार। आणि हे मान्य करायला पाहिजे की मागच्या वर्षी राखी मुंबईत पाणी भरलं नव्हतं। मिस्टर वर्मा, मागच्या वर्षी कुठेही पाणी मुंबईत भरलं नव्हतं हे कोणीही नाकारो, पण ते शिवसेनेचं यश होतं, म्हणजे उद्धव साहेबांचं यश होतं। कोस्टल रोड हे उद्धव साहेबांचं यश आहे, T2 हे आपलं यश आहे, हे आपला फ्रीवे हे आपलं यश आहे, तो आपला टर्मिनल वरळी ते
बांद्रा फ्रीलिंग सीलिंग ते आपलं यश आहे. आपण कधी त्याचं मार्केटिंग केलं नाही. भुजबळ साहेब मी 10 वेळा जाऊन सांगायचो पृथ्वीराज चव्हाणांना की तुम्ही फक्त 40 पत्रकार घ्या आणि बसमधनं आपण फिरू आणि हा मेट्रो हा T2 हा नवीन ब्रिज हा फ्रीवे हे सगळं दाखवू. एवढं आपण एक्झॉस्टिव्ह काम केलेलं आहे की मुंबईतलं खूपस जे गाड्यांचं कंजेशन आहे ते कमी होणार आहे. पण पृथ्वीराज चव्हाणांना वाटलं मी बेड्यासारखा बोलतोय, पण आपण मुंबईमध्ये इतकं काम करूनही मुंबईकरांना समजवूनच शकलो नाही. म्हणजे आपल्याकडे सोन्याचा अंडा असताना आपण दाखवू शकलो नाही, ते दगड सोन्याचा अंडा म्हणून दाखवतायत आणि मुंबईकरांना वाटतं हो खरंच आहे. ते आपल्याला घराघरापर्यंत जाऊन सांगावं लागेल आम्ही काम केलंय, काम करून दाखवू. अडचणीच्या परिस्थितीत नेहमी पवार साहेबांना मुंबईला वाचवली आहे, मुंबईत चांगलं काम झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतरही मुंबईतला पाण्याचा प्रश्न, मुंबईतला रस्त्याचा प्रश्न, मुंबईतला रेट्रोचा प्रश्न, मुंबईचा कोस्टल रोड ह्याच्याकडे सगळ्याकडे नजरा ठेवून मुंबईमध्ये पोरांना नोकऱ्या मिळतील, गरिबांचं शिक्षण होईल, महानगरपालिकेचा चांगला शाळा निर्माण होतील. का आता बाहेरच्या शाळेत जाणं परवडत नाहीये. गरिबांच्या शाळांना पैसा निर्माण करणं देणं हे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य असं, ते पार पाडू, गरिबांना साथ देऊ, मुंबईतल्या गरिबांबरोबर हाताला हात